जे 90% कामगार जे एसटी महामंडळातले जे कामावर हजर नाहीत आणि जे आपल्या 35 च्या बांधवांनी जे आत्महत्या केल्या त्या सरकारच्या निषेधार्थ आणि त्यांना न्याय मिळत नाही म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल न्यायाचं मिळालेलं आहे आणि ते असं आहे ह्या राज्य सरकारला आता 3 वाजेपर्यंत या सरकारनी या कर्मचाऱ्यांना म्हणजे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये दाखल केल्या संदर्भातला त्या कृती संदर्भातला त्या प्रोसिजर संदर्भातला शासन निर्णय करायला सांगितलेला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये मुख्य सचिव त्या शासन निर्णयामध्ये एसीएस फायनान्स आणि त्या शासन निर्णयामध्ये ट्रान्सपोर्टचे सेक्रेटरी असतील आणि त्या शासन निर्णयामध्ये संजय नावाचे जे एमडी आहेत महामंडळाचे त्यांना कोणताही रोल केवळ कम्युनिकेशन करण्या व्यतिरिक्त नसणार आहे. त्यासोबतच न्यायालयाने हे स्पष्ट केलेलं आहे गांभीर्य लक्षात घेता गांभीर्य असं होतं की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नावाने आत्महत्येची चिठ्ठी लिहिलेली माननीय न्यायालयाला दाखवली आणि काल जे 2 आत्महत्येचे प्रयत्न झाले हिंगोली आणि बीड ते सुद्धा निदर्शनास आणून दिले. त्यानंतर माननीय न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यावर जिम्मेदारी टाकलेली आहे की ह्या कमिटीचा ही कमिटी 3 वाजेपर्यंत हा शासन निर्णय झाला पाहिजे आणि 5 वाजता पहिली बैठक झाली पाहिजे. सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं की एक सरकारचे अधिकारी अमेरिकेत किंवा विदेशात आहेत आणि तिथे रात्र असू शकते. त्यावर न्यायालयाने सांगितलं त्यांना उठवा आणि ह्या लोकांचा जीव गेलेलं प्रकरण आहे जीव चाललेलं प्रकरण आहे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि ती बैठक झाली पाहिजे आणि 5 वाजता मिनिट्स ऑफ मीटिंग तयार करायचे आहेत. त्यासोबतच ते मिनिट्स ऑफ मीटिंग आजच न्यायालयाला सादर करायचे. त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट ही झालेली आहे की ही सगळी प्रक्रिया म्हणजे एका विभागातून दुसऱ्या विभागात जास्तीत जास्त 12 आठवड्यामध्ये पूर्ण संपूर्ण संपवायची आहे. परंतु एक मात्र गोष्ट आम्ही सांगितली न्यायालयाला यांच्यावर आमचा विश्वास नाही. ज्या प्रकारे राजशेखर रेड्डीने तेलंगणामध्ये ज्या प्रकारे आंध्रा तेलंगणामध्ये ज्या प्रकारे जे अशाच प्रकारचे कामगार होते त्यांना जशा प्रकारे म्हणजे सेवेत सामावून घेतलं शासनाच्या त्याच धर्तीवर उद्धव ठाकरेंनी काम केलं पाहिजे असं देखील सांगितलं. तेव्हा न्यायालयाने जे आपलं मत आहे ते परखडपणे सांगितलं की ऑल कंटेन्शन्स विल बी केप्ट ओपन म्हणजे आमचे अधिकार अबाधित राहतील. जोपर्यंत सरकार आपल्या नियतीमध्ये खोट नसणारा निर्णय ठराव आणून न्यायालयापर्यंत हा संप असाच चालू राहील हे सुद्धा आम्ही सांगितलं न्यायालयाला. संध्याकाळ 3 वाजता जे आहे राज्य सरकारची म्हणजे शासन निर्णय आला पाहिजे. ही एक क्रांतिकारी गोष्ट आहे की काही तासामध्ये या महाराष्ट्रामध्ये कष्टकरी 92,000 लोकांसाठी शासन निर्णय आणावं लागते आणि 5 वाजता ही बैठक होईल. 5 च्या नंतर जो काही त्यांचे मिनिट्स ऑफ मिटिंग आहेत ते इथे आणले जातील असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. ज्या इतर संघटना ज्यांनी पळ काढून पळ काढला होता आणि चहा आणि बिस्किट मध्ये जे म्हणजे परिवहन मंत्री अनिल परबांच्या ते मिसळून गेले होते त्यांनी आज परत येऊन थोडासा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही न्यायालयाला सांगितलं एकच मागणी आहे आणि ती मागणी म्हणजे मर्जर आणि त्यामुळं जोपर्यंत आम्ही न्यायालयाला ओपनली सांगितलं शेवटी सुद्धा हा हे सायरसचा काळ नाहीये जे म्हणजे पहिल्या शतकातला हा 21वं शतक आहे. त्यामुळं जर समजा आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्ही संध्याकाळी सांगू मिनिट्स पाहिल्याच्या नंतर की स्ट्राईक पुढे जाईल की नाही. तूर्त आमच्या म्हणजे शक्ती पुढे सरकारला शासन निर्णय काढावा लागला ही फार दिलासादायक. या महाराष्ट्रातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दत्ता सामंतांसारख्या कष्टकरी नेतृत्व केलेल्या लोकांसाठी ही फार दिलासादायक गोष्ट आहे. नाही जोपर्यंत लिखित वाचणार नाही डोळस लोक आहोत वाचक लोक आहोत सरकारवर भरोसा नाही सौ बोली एक लिखी लेखित येऊ द्या त्यानंतर निर्णय होईल. संप त्याशिवाय माघार नाही. धन्यवाद.